या सुट्टीत एम एस सी आय टी मध्ये अनुभवा ए आय एम एल रंजक दुनियेचा सफर एम एस सी आय टी आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स आजच एम एस सी आय टी ला प्रवेश निश्चित करा एम एस सी आय टी कोर्स पावर्ड बाय ए आय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळींजीच्या खाडीत दुर्मिळ सागरी घोड्याचं दर्शन झालंय येथील मच्छीमारांना मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी खाडीत मासेमारी करतेवेळी हा जीव जाळ्यात सापडला त्यांनी याला जाळे बाहेर काढून खाडीत पुन्हा सोडलं या निमित्तानं काळंजे खाडीचे जैविक महत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले नारंगी रंगाचा हा अत्यंत दुर्मिळ समुद्री घोडा फणसोपकर या मच्छीमारांना आढळला त्यांनी या समुद्री घोड्याला जाळ्याबाहेर काढलं आणि त्याची माहिती कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांना दिली त्यांनी या समुद्री घोड्याची पाहणी करून फणसोपकर आणि विक्रांत गोगरकर यांच्या मदतीनं पुन्हा त्याला खाडीत सोडलं या समुद्री घोड्याची लांबी तेरा सेंटीमीटर होती समुद्री घोडा हा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत संरक्षित असून त्याला वाघा एवढं संरक्षण देण्यात आलंय श्रीवर्धन तालुक्यापासून तेरा किलोमीटर अंतरावरील काळिंजे गावामध्ये एकशे नव्वद हेक्टर क्षेत्रावर कांदळवन पसरलंय या ठिकाणी खाडीच्या मध्यभागी असलेल्या बेटाभोवती कांदळवनांचं दाट आच्छादन आहे या बेटावरच वालुकामय चिखलाच्या मैदानाचा एक मोठा भाग पसरला आहे काळिंजे गावातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी आहे काळिंजे खाडीत कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटन सुरू आहे गावातील स्थानिक लोक कांदळवन कक्षाच्या मदतीनं निसर्ग पर्यटन करतात या खाडीत कांदळवनाच्या अकरा प्रजाती आढळत असून पक्ष्यांच्या सुमारे ऐंशीहून अधिक प्रजातींची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे येथील जैवविविधता लक्षात घेऊनच निसर्ग पर्यटनाला सुरुवात करण्यात आली आहे वादळवारा लाईव्ह न्यूज ब्युरो श्रीवर्धन नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन